अनोखा फंडा पाहायला मिळतोय निवडणूक चिन्ह ऑटो रिक्षा असल्यामुळं उमेदवारांना चक्क ऑटोच घरावर ठेवलाय बुलढाणा खामगाव तालुक्यामधील सुटाळा बुद्रुक इथली ही घटना आहे ग्रामीण भागात सध्या गुलाबी थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय सरपंच पद हे सदस्यांमधून असल्यामुळं सर्व उमेदवार सरपंच पदावर डोळा ठेवून सर्व शक्तीनिशी प्रचार मोहिमेत लागले आहेत यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन फंडे अंमलात आणतायत एक अनोखा का फंडा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुटाळा बुद्रुक इथल्या वार्ड क्रमांक दोन मधील एका उमेदवाराने आजमावलाय या उमेदवाराच्या मुलानं निवडणूक चिन्ह ऑटो रिक्षा असल्याने ऑटोच घरावर नेऊन दर्शनी भागात ठेवली आहे निवडणूक आली की उमेदवाराकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या काढवल्या जातात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळं वातावरण चांगलंच तापले राज्यातील प्रमुख पक्षांचे नेते या निवडणुकीत लक्ष घालून असल्यानं जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचे सरपंच व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत यातच उमेदवार सुद्धा आपली ताकदपणाला लावून निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत काही उमेदवार नवीन क्लुप्त्या शोधून काढतात मतदारांना एनकेन प्रकारे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक इथं वार्ड क्रमांक दोन मधील प्रगती पॅनलच्या उमेदवार गीताबाई मनोहर रहाटे यांचा निवडणूक चिन्ह ऑटो असून त्यांच्या मुलानं घराच्या छतावर चक्क खराखोरा ऑटोच नेऊन ठेवलाय हा ऑटो छतावर नेण्याकरिता केंची मदत घेण्यात आली विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी या ऑटोवर आकर्षक लाइटिंग लावल्यामुळं ऑटो नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे निवडणुकीचं चिन्ह ऑटो असल्यामुळे ऑटो छतावरून नेऊन ठेवल्यामुळे सर्व परिसरात उमेदवारानं ऑटो छतावर ठेवल्याची चर्चा रंगत आहे माझं नाव गीताबाई मनोहर रहाटे मी खामगाव तालुका खामगाव याचं सुटाळा बुज्रुग ग्रामपंचायत सुटाळा बुज्रुग ग्रामपंचायत याच्यामध्ये मी उभी आहे तर म मला निशानी यातून मिळालेली आहे मी आता आम्ही असा विचार केला की आता ॲटो मिळाली पण आता कसा काय याचा प्रचार करा तर माझ्या मुलांनी युक्ती सुचवली की आपण ॲटो शेतवर ठेवू तर हे सर्व लोकांना आवडलं की हे तुम्ही फार चांगलं काम केलं हे शेतावर ॲटो ठेवली तर आणि मी मागच्या पाच वर्षात बी खूप चांगला विकास केला पण आता सर्व लोकांची संमती माझ्या पाठीमागे होती की नाही यावेळेस बी तुम्ही उभ्या राहा म्हणून म्हणून मी उभी राहिली आता सर्व लोकांची संमती माझ्या पाठीमागे आहे कोणत्या वार्डात उभ्या मी क्रमांक दोन नंबर वार्डात उभी आहे काय अपेक्षा आहे तुमच्याकडून लोकांकडून आता लोकांकडून अशी अपेक्षा आहे की या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात खूप काम केलं तर या पाच वर्षात बी तुम्ही खूप काम आमची अपेक्षा आहे